ಧನಧಾನ್ಯದೇ ಕಾಳಿಯೇ ಧನಧಾನ್ಯದೇ ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾದಿ ಅಮಚಿ ಮಾತಿ ಅಮಚಿ ಮಾಡಸ भारतातील शेती व्यवसाय हा मुख्यत्वे पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. एकंदर पावसाच्या प्रमाणानुसार शेतकरी पिकाची निवड करतो. सलग काही वर्ष पावसाचं प्रमाण बदलल्यास पिकाची निवड बदलावी लागते, अथवा पारंपरिक शेतीतील अडचणींवर उपाय म्हणून शेतीपूरक व्यवसायाची निवड करावी लागते. शेतकऱ्यांना याकरता सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे मार्गदर्शन उपलब्ध होत असतं. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काळेगाव हे गाव कृषी विज्ञान केंद्रानं दत्तक घेतलं आणि रेशीम शेतीसाठी मार्गदर्शन उपलब्ध झालं. आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला या गावात आलो तर ह्या गावातील मुख्य पीक ज्वारी, तूर, हरभरा आणि ऊस काही अंशावर याच्या प्रकारचे पीक पद्धती होती आणि शेतकऱ्याची उत्पादकता जी होती ती खूप कमी होती. आणि मग कृषी विज्ञान केंद्राने सुरुवातीला जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी समस्या याचं विवेचन केलं, त्याच्यावर अभ्यास केला आणि नंतर आम्ही एक वर्षाचा कृती आराखडा 3 वर्षाचा ह्यांना ठोस असा दिला आणि त्या ठोस अशा कृषी कृती आराखड्यामध्ये आम्ही असं ठरवलं की हे जे गाव आहे इथं रेशीम उद्योग जो आहे तो भरभाटीला येऊ शकतो किंवा चांगला फुलू शकतो. म्हणून आम्ही या गावातील एक 32 जे जोडपे आहेत, म्हणजे ज्याला आपण हस्बंड वाईफ, ज्याला आमच्या भाषेमध्ये लक्ष्मी आणि नारायण असं आम्ही त्यांना संबोधलं आणि ह्या तुतीच्या भाषेमध्ये ती आणि तो, तर ह्या संकल्पनेच्या मार्फत आम्ही ह्या 32 जोडप्यांना 2017-18 प्रशिक्षित केलं आणि प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना परत परिचयात्मक परिभ्रमण, ज्याला आपण एक्सपोजर व्हिजिट म्हणतो, त्या अंतर्गत काही चांगल्या तुतीच्या बागा, चांगल्या तुतीचे युनिट्स त्यांना दाखवले आणि येथील 32 जोडपे हे संपूर्ण हे तुतीचं जे सुधारित तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आत्मसात केलं आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांना हे शिक्षण दिलं. त्या अगोदर आम्ही तुतीची रोपवाटिका तयार करण्याचं जे प्रशिक्षण आहे तर तेही प्रशिक्षण या गावातील जे काही लक्ष्मीनारायण आहेत 32 त्यांना दिलं. या संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शक सहलींद्वारा रोपांची निवड आणि उपलब्ध अनुदान याविषयी कृषी विज्ञान केंद्र आणि रेशीम विकास अधिकारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त पुरुषाला जर सहलीला घेऊन गेलो तर तो निर्णय घेतो आणि बऱ्याच वेळा घरी आल्यावर त्यांचे मेसेज असं म्हणू शकते की हे नको करायला, किंवा महिलांना आपण सहलीला काढलं तर ती महिला आल्या घरी सहली येऊन आल्यानंतर तिचा मिस्टर असा म्हणू शकतो की आता ते नको, आपण दुसरा व्यवसाय तुम्ही सांगते ते बरोबर नाही. पण ज्यामुळे आमचा उद्देश असा होता की त्या दोघाला जर आपण सहलीला नेलं, दोघाला जर प्रशिक्षित केलं तर एकत्र डिसिजन होईल आणि त्यांचा एकत्र डिसिजन झाला, निर्णय झाला आणि जवळपास 25 ज्या जोडपे आहेत लक्ष्मीनारायण आहेत या काळेगावचे यांनी हे तुतीच्या व्यवसायामध्ये जाण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं मग यांना हे शेड उभारण्याच्या बाबतीत असेल, याच्या बाबतीतचं जे काही कोषचे कुठे मिळतात ह्याच्या संदर्भातली माहिती असेल आणि याला MRAGC मार्फतचे अनुदान आहे ते जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांच्या मार्फत यांना मिळवून दिलं. दुसरी गोष्ट, कृषी विज्ञान केंद्राने सतत पाठपुरावा करून यांचे स्ट्रक्चर उभा करणं, यांना ज्या काही ज्ञान आणि कौशल्याच्या बाबतीत अडचणी त्याच्यावर मात करणं, बाजारपेठेच्या बाबतीत माहिती पडणं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि गटांनी ते एकत्र आले आणि त्याच्यामुळं असा बदल झाला की हे जे स्ट्रक्चर त्यांनी उभा केले किंवा हे जे लागवड त्यांनी केली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैशाची बचत झाली. काळेगावातील शेतकरी दीपक गायतेडक यांनी गटाच्या माध्यमातून रेशीम शेती व्यवसायासाठी लागवड आणि संगोपन गृह उभारलं आहे. रेशीम शेतीत तुतीच्या लागवडीसाठी रोपांची निवड, तुतीच्या आवश्यक उत्पादनासाठी फवारणी, छाटणी आणि पाणी नियोजन, संगोपन गृह उभारणी, अंडी पुंज खरेदी, अळ्यांचं संगोपन, त्याकरता आवश्यक निर्जंतुकीकरण
आणि कोष तयार होईपर्यंत निगराणी असे महत्त्वाचे टप्पे आहेत. ज्यावेळेस आम्ही बाहेरगावी रेशीम शेती प्रत्यक्षात पाहिली आणि त्याच्यातून प्रेरणा घेतली, मग मनरेगा अंतर्गत आम्ही गावामधील सर्व शेतकरी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून एक गट तयार करून सगळ्यांचे म्हणजे प्रशासकीय मान्यता तहसीलदार कार्यालयांच्या मार्फत बार्शी इथून आणि तांत्रिक मान्यता जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून मिळवली आणि त्यांच्यामार्फत आम्हाला रोपवाटिका लागवड करण्यासाठी कार्यारंभाचा आदेश निघाला. त्यानंतर आम्ही माळशिरस इथून 3 रुपयाला 1 रोप अशा दराने जवळजवळ 5,000 रोपांची खरेदी केली आणि प्रत्यक्षात शेतामध्ये लागवड केली. लागवड झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर त्या रोपांचा एकदा रिकट घेतला की जेणेकरून त्याच्यातून फुटवा जास्त मिळेल आणि जशी जशी तिकडे बाग वाढायला लागली तसं शासनाचं अनुदान मिळालं, मनरेगामार्फत अनुदान मिळाल्यामुळं मग परत एक साधारणतः 50x21 शेड उभा केलं. त्याच्यावरती उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सिमेंट पत्रे वापरले आणि आतमध्ये जाळ्यांचं आपल्याला संगोपन करायचं आहे त्या अळ्यांसाठी आपण अशा पद्धतीचे रॅक बनवले ज्याला आपण इथं 6 कप्पे बनवलेले आहेत आणि प्रत्येक कप्प्याची उंची ही सरासरी 1.5 फूट आहे म्हणजे 18 इंच आहे आणि याच्यातून आपल्याला जो बाग परिपक्व झाल्यानंतर जे याच्यात मग आपण जिल्हा रेशीम कार्यालय इथून अंडीपुंजे मागवतो त्या अंडीपुंजे आपण बाल्य कीटक संगोपनगृह म्हणजेच थोडक्यात चॉकी सेंटर यांच्याकडे देतो आणि तिथून 10 दिवसाच्या आळ्या तयार झाल्यानंतर त्या प्रत्यक्षात आपण आपल्या शेडमध्ये आणतो आणि आणल्यानंतर त्याला आपण आपल्या बागेतला पाला काढून टाकतो आणि हळूहळू त्यांना त्याची वाढ करतो. मग याच्यामध्ये फक्त काळजी एवढी घ्यायला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं रोगराई यायला नाही पाहिजे, कारण रेशीम शेतीमध्ये एकदा जर रोग आला तर त्याला परत पर्याय नाही, मग येऊ नये म्हणूनच आपल्याला जी काय मेहनत घ्यायची आहे जे काय कष्ट करायचं आहे तो रोग येऊ नये म्हणूनच करायचं. आणि त्या स्वरूपात आम्ही ज्यावेळेस चॉकी शेडमध्ये आणली त्यावेळेस शेडचं 2 दिवस अगोदर निर्जंतुकीकरण करून शेड एअरपॅक करून ठेवलं आणि नंतर चॉकी यायच्या अगोदर 1 तास ओपन करून ठेवलं जेणेकरून आज जो गॅस तयार झालेला तो बाहेर जाईल आणि अशा पद्धतीनं फ्रेशमध्ये चॉकी आतमध्ये आणली. आणि दररोज सरासरी जर पाऊस पडत असेल तर पावसाळ्या दिवसामध्ये पाला जर शिल्लक राहिला तर त्या पाल्यामधून बुरशी तयार होते आणि ती बुरशी तयार झाल्यानंतर रोग येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्या बेडमध्ये बुरशी तयार नाही झाली पाहिजे. याच्यासाठी मी दररोज चुना आणि विजेता असं 100 अंडीपुंजासाठी सरासरी दररोज सकाळी 1-8 किलो चुना आणि 2 किलो विजेता या प्रमाणात मारलं, नंतर 4th मोल्ट पास झाल्यानंतर 8 किलो चुना 200 ग्रॅम हळद या पद्धतीनं त्याची एकदा धुराणी केली. असं दररोज 4th मोल्ट पास झाल्यापासून 1-5 दिवस दररोज सकाळी 1 वेळेस भरपूर प्रमाणात चुना मारला जेणेकरून याच्यामध्ये बुरशी तयार होणार नाही बेडमध्ये आणि बुरशी जर नाही तयार झाली तर ग्रासरी, फ्लॅचरी किंवा मस्कर्डिन अशा प्रकारचे रोग येणार नाहीत जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल. रेशीम शेती करताना संपूर्ण कुटुंबाच्या सहभागातून उत्पादन वाढीकडे लक्ष देता येतं. अळ्यांना आवश्यक पानांची खाद्य उपलब्धता करून देणं, तुतीच्या पानांची देखभाल ठेवून स्वच्छता राखणं, सशक्त कोष निर्मितीला सहाय्य करणं आदी बाबींमध्ये महिला सहजतेनं आपला सहभाग देऊ शकतात. आम्ही रेशीम शेती करतो त्यावेळेस पहिली बॅच आहे, सुरुवातीला त्याला कधीच म्हणजे जास्त एवढं कष्ट करावं लागत नाही, पण शेवटच्या 8 दिवसानंतर थोडं जास्त आणि एखा दुसरा मजूर लागतोच त्याच्यासाठी. आम्ही 3 वेळेस हे ते ह्याला पाला देऊन त्याच्या निर्जंतुकीकरणासाठी 45 हळद आणि चुना मिसळून वेगवेगळे 3 वेळेस त्याच्यावर धुराळणी करतो. रेशीम शेतीचं कसं आहे, कुठलाच माल 200 रुपये किलो, कमीत कमी सरकारच्या हमी भावात 200 रुपये किलोनं तरी जातो. 200 रुपये किलोने गेले 200 अंडीपुंजापासून जर समजा 100 किलो जरी माल कमीत कमी निघला तरीसुद्धा 20-25 हजार रुपये होते त्याचे. 20-25 हजार रुपये दर महिन्याला आल्यामुळे सर शेवटी रुटीन चालत राहते. कोष तयार झाले की बाजारपेठेत नेऊन त्यांची विक्री केली जाते. ही बाजारपेठ रामनगर बँगलोर इथे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विक्रीची भरपूर अडचण आहे आणि त्याच्यासाठी मग इथं जे काय कोष तयार होतील ते विक्रीसाठी रामनगर बेंगलोर इथे आपल्याला विक्रीला घेऊन जावं लागतात. प्रत्येकाने हा व्यवसाय करावा, कारण या व्यवसायामध्ये आपण 28-30 दिवसामध्ये सरासरी 1 एकर बागेमधून 25-30 हजाराचं उत्पन्न निश्चितपणे घेऊ शकतो. एका गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन गटाच्या माध्यमातून रेशीम व्यवसायाची निवड केल्यास उत्पादन खर्चात बचत होईल आणि लाभात वाढ दिसून येईल.
याशिवाय महिलांचा सहभाग वाढल्यानं शेती व्यवसायाकडे कल वाढेल आणि कौटुंबिक स्वयंपूर्णतेनं शेती क्षेत्रात चांगला बदल घडून येईल. इथं हायेस्ट आपण बघतो की 85 किलोपर्यंत त्याची उत्पादकता 100 कोशाची आपल्याला मिळालेली आहे आणि बाजारभाव हा 600 रुपये सुरुवातीला मिळालेला, नंतर 300 पर्यंत आला तो. आणि आता आपण जर आव्हरेज बघितलं तर एका कुटुंबाला साधारणतः 20 ते 25 हजार रुपये महिना ह्या युनिटमार्फत ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उभा राहतो आहे. इतकं उत्पन्न हे कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मदतीमुळं हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता बरेचसे युवक हे रेशीम शेतीकडे वळायला लागलेले आहेत. आजूबाजूच्या गावचे जे युवक आहेत तिथं पाहायला येत आहेत की रेशीम जे शेती आहे ती कशी आहे आणि या गावची ओळख, सुरुवातीला हे गाव ज्वारीचं गाव म्हणून ओळखलं जायचं, आता हे गाव रेशीमचं गाव म्हणून ओळखलं जात आहे आणि ही एक आनंदाची बाब आहे. रेशीम शेती व्यवसायात कोष विक्रीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय म्हणून निश्चित उत्पन्न आणि शेतकऱ्याच्या लाभात भरघोस वाढ दिसून येईल यात शंका नाही. बुधवार ते शुक्रवार दुपारी 1:30 वाजता. मला थोडी पैशांची अडचण आहे म्हणून ती जमीन विकावी लागते, पण सौदा झाला ना तर तो लगेच करावा लागणार आहे. अरे मूर्खा, तिला आईच नाहीये. तुमच्या या आश्रमात सरकारने मुलांसाठी ज्या सोयी उपलब्ध करून दिल्यात त्या त्यांना मिळत नाहीत. गुन्हेगारी जगतावर आधारित गुन्ह्यांची उकल करणारी नवी मालिका शोध, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. मोसमी पावसाच्या पाण्यावर शेती व्यवसायात विशिष्ट उत्पादन आणि हमखास उत्पन्न शक्य होताना दिसत नाही. पर्जन्यमानात होणारा बदल किंवा अवर्षण यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे. अशा वेळी कमी पाण्यावरील शेतमालाच्या उत्पादनाची निवड करावी लागते. त्यासोबत शेतीपूरक व्यवसायही उत्पन्न वाढीला सहाय्यकारी ठरतात. पाण्याची उपलब्धता आणि उपजाऊ क्षेत्र यांचा विचार करून पीक पद्धती ठरवावी लागते. शेवगा आरोग्याला हितकारी गुणकारी म्हणून तसंच बहुउपयोगी पीक म्हणून ओळखला जातो. त्यानुसार लागवडीसाठी जात ठरवणं, जमिनीनुसार रोपातील अंतर ठरवणं, पाण्याच्या व्यवस्थापनाची पद्धत निवडणं, योग्य वेळी उत्पादन वाढीसाठी छाटणी करून आकार देणं, फुलगळ रोखण्यासाठी योग्य वेळी फवारणी करणं, नत्राची मात्रा ठरवणं, बहार खाणाऱ्या अळीचा बंदोबस्त करणं, यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि शेंगांची काढणी आणि विक्री अशा विविध टप्प्यांवर कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन लाभदायी ठरतं. शेवग्याचं जे पीक आहे ते कमी कालावधीमध्ये येणारं, दुसरी गोष्ट कमी पाण्यावर येणारं आणि कमी खर्चात तयार होणारं, शाश्वत उत्पादन देणारं हे चांगलं पीक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 1998 साली सुरुवात केली. आता आपण बघताय की सोलापूरमध्ये अनेक शेतकऱ्याकडे शेवगा हे पीक आहे आणि या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला एकदा लावल्यानंतर किमान 5 वर्ष याचा पुन्हा पुन्हा लावायची गरज, जो खर्च आहे लावणीचा तो वाचला जातो आणि त्याचं उत्पादन येतं, चांगलं येतं. दुसरी गोष्ट, शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि व्हिटॅमिन बी आणि सी सुद्धा प्रमाणात असतं. काही आपण बघतो आहे प्रगत देशामध्ये शेवग्याचं जे बी आहे ते पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं, किंवा घड्याळं जी आहेत आपले त्या घड्याळामध्ये लुब्रिकंट ऑइल म्हणून शेवग्याचं जे बी आहे त्या बियापासून तयार केलेलं ऑइल वापरलं जातं. म्हणून शेवग्याला खूप मागणी आहे. शेवग्यामध्ये वळण आणि छाटणीला खूप महत्त्व आहे. आपण शेवग्याच्या
तीन ते चार जाती चांगले आहेत, त्याच्यामध्ये PKM 2 आहे, नंतर दुसरी KDM 01 किंवा भाग्य जी कृषी विज्ञान केंद्राने मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली, ही बागलकोटची जात आहे. त्याच्यानंतर शेवग्याचं जे अंतर आहे, ज्यावेळेस आपली जर हलकी जमीन असेल तर 8x8 फुटावर लागवड केली पाहिजे, भारी जमीन असेल तर साधारणतः 10x10 फुटावर लागवड केली आहे. ह्याचं जर आपण अंतराचं बघितलं तर साधारणतः 700 ते 750 झाडं आपली एकरामध्ये बसतात. आणि शेवग्याला सुरुवातीला छाटणी आणि वळण देणं खूप महत्त्वाचं आहे. जमिनीपासून साधारणतः 1.5 फुटापर्यंत कुठलीही फांदी ठेवायची नाही. 1.5 फुटापासून 4.5 ते 5 फुटापर्यंत साधारणतः 4 ते 5 फांद्या सर्व दिशेला वाढतील अशा ठेवायच्या. आणि शेंडा जो आहे तो साधारणतः 5.75 फुटावर कट करायचा. म्हणजे पहिल्या वर्षी आपण झाडाची फ्रेम विकसित करून घेऊ आणि नंतर त्याच्यावर आपल्याला जी काही शेंगा आहेत त्या मिळतील. नंतर दुसऱ्या वर्षी हे ज्या मुख्य फांद्या आहेत 4, त्या फांद्या 1/2 फूट ठेवायच्या आणि त्याच्यावर उपफांद्या घ्यायच्या आणि त्याच्यावर पीक घ्यायचं. आपण बघतोय शेवग्यामध्ये महत्त्वाचा एक जो प्रश्न आहे तो फुलगळीचा आहे. बऱ्याच शेवग्यामध्ये फुलगळ होते. ज्यावेळेस शेवग्याला फुलं लागायला सुरुवात झाली असती त्यावेळेस प्लॅनोफिक्स 20 मिली प्रति 100 लिटर पाण्यातून आपण जर फवारलं तर ती फुलगळ कमी होते. दुसरी गोष्ट, शेवग्याला ज्यावेळेस फुलं लागायला सुरुवात होत असती त्यावेळेस थोडंसं मोकाट पाणी द्या शेवग्याला, जेणेकरून त्या जी काही ओलावा आहे या ओलावायची कमतरतेने फुलगळ होणार नाही. आणि नत्राचा डोस जर कमी पडला शेवग्याला तरीसुद्धा फुलगळ होऊ शकते, म्हणून नत्राचा डोस व्यवस्थित देणं गरजेचं आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही शेवग्याला आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीने जर शेवग्याचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या पद्धतीने शेवगा येतो. शेवग्याला सुरुवातीला ज्यावेळेस फुलं लागत असतात त्यावेळेस एक केसाळ आळी येते की जी फुलं खाते किंवा ते आपल्याला जो बहार आलेला आहे त्याच्यावर उपजीविका करते आणि बहार गळतो. त्या आळीचं व्यवस्थापनासाठी आपण कोणतंही आंतरप्रवाही औषध वापरलं तर त्याच्या आळीचं व्यवस्थापन होऊ शकतं. दुसरी गोष्ट, शेवग्याला एक दुसरी एक विकृती दिसती जी की शेंगा लाल होणं किंवा शेंगा वेड्यावाकडे होणं, हेही विकृती शेवग्यामध्ये दिसते. तर त्यासाठी आपण ज्यावेळेस शेवग्या शेंगा लहान अवस्थेत असतात कॉप्रॉक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम आपण जर फवारणी केली तर ते थोडंसं कमी होईल. आणि शेवग्याला सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थित पद्धतीने दिली, साधारण झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट हे एकरी साधारणतः आपण 4 ते 5 किलो दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं शेवगा येऊ शकतो. आणि ज्यावेळेस शेवगा फुलाच्या अवस्थेत असतो किंवा फुल लागण्याचे असतो त्यावेळेस ड्रीपमधून आपण 13:40:13 हे जर खत दिलं 1:25 ते 3 किलो तर शेवग्याचं अजून आपल्याला व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या महिला शेतकरी रंजना आपटे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार पीक पद्धतीत बदल केला आहे आणि शेवगा लागवड केली आहे. मी आज 50 वर्ष इथे अंत्रोळी गावात शेती करते. पूर्वीपासून पहिल्यांदा माझ्याकडे लग्न झालं तेव्हा आमच्याकडे ऊस हेच महत्त्वाचं पीक होतं, गुऱ्हाळ होतं आमच्याकडे तेव्हा. पण नंतर मग सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर मग कारखान्याला ऊस घालायला लागलो. मधल्या पिरियडमध्ये 1980 साली साधारण आम्ही द्राक्षाची लागवड केली. जवळजवळ 5-7 एकर तासगणेशची आमच्याकडे बाग होती आणि आम्ही द्राक्षाचा माल एक्सपोर्टसुद्धा केलेला आहे, फार दुबईपर्यंत पाठवलेला आहे माल आमचा. त्याच्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे किंवा पाणी हळूहळू कमी होत गेल्यामुळे आम्हाला जी पीक पद्धती बदलायला लागली किंवा मग कमी प्रमाणात पाण्यावरची पिकं कमी प्रमाणात करायची वेळ आली. आता दोन वर्षापूर्वीपासून आम्ही शेवग्याच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे. अजिबातच कमी पाण्यावर येणारं हे पीक असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही शेवग्याची लागवड केली आहे. नांगरणीपासून सगळी तयारी केली, नांगरट, कुळपणी आणि नंतर मग ओडिसा नावाच्या जातीची रोपं तयार केली आणि रोपं 8x7 अंतरावर त्याची लावण केली. आम्ही ड्रीप पद्धतीने आम्ही ते सांभाळलेले आहे. आत्तापर्यंत गेल्या वर्षी पहिलंच वर्ष असल्यामुळे फारसं पीक आलं नाही, पण KVK च्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही ह्याच्यामध्ये चांगली प्रगती करू शकू असं मला विश्वास वाटतो आहे. कधी येणार आहे गारू? अगं तू बोललीस ना त्याच्याशी फोनवर? हो ग, पण पुन्हा पुन्हा ऐकायला बरं वाटतं. माझी आई गेल्यावर जोशी काकूनीच मला सांभाळले. पोटाशी धरून वाढवलंय मला. विदाउट फायदा. आता बघ, त्यांनी गजरे आणले असते. गजरे कशासाठी? अगं त्यांचा राग ओसरला ना की मग त्यांना जाणवत आपण उगीच रागावलो. सात संगत सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. थँक यू सो मच. स्त्रीच्या जीवनात एक असा टप्पा येतो जेव्हा त्यात स्थैर्याची गरज असते. मी माझ्या मुलाला पण असलेच काही व्रण देऊ
जे त्याला नेहमी आपल्या बापाची आठवण करून देतील. जेव्हा मुलीचं भविष्य टांगणीला लागतं ना, तेव्हा आईला असंच वागावं लागतं. पिंपळपान सुवर्ण क्षण बुधवारी सायंकाळी 7:30 प्रामुख्यानं सेंद्रिय पद्धतीची शेती करणाऱ्या रंजना आपटे यांनी शेवगा लागवडीत आंतरपीकही घेतलं आहे. त्यासाठी त्यांनी गहू कांदा आदी पिकांची निवड केली आहे. शेवग्याला आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच म्हणजे ऑर्गॅनिक जो म्हणतात तसंच आम्ही केलेलं आहे. अंतर 8x7 फुटावर लावलेली आहेत झाडं आणि वाढ चांगली झाली. आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लावल्यामुळे नोव्हेंबरपर्यंत आमची झाडं काही खूप मोठी झाली नव्हती. मग मधलं एवढं 8 फुटाचं रान वाया घालण्यापेक्षा आम्ही या प्लॉटमध्ये गहू लावला होता आणि उत्तम एवढ्या छोट्या क्षेत्रामध्ये आम्हाला 10-12 पोती चांगला गहू आला होता. तसंच आता 2 महिन्यापूर्वी जो आणखीन 1 एकराचा प्लॉट शेवगा लागवड केलेली आहे ते आता वाढेस्तोवर कांदा निघू शकेल 2-3 महिन्यात. या हिशोबाने मी त्या प्लॉटमध्ये कांद्याचं पीक घेतलेलं आहे आणि आता ते चांगल्या याच्यामध्ये आहे. जास्ती चवदार आणि दळदार ह्या शेंगा होतात असं आम्ही वाचण्यात आलं माझ्या. म्हणून मग काही मोरिंगाचे घेतलेत आणि काही कोईमतूर जातीच्या पण आहेत. पण लांबीलाच भरपूर आहेत. 2-2.5 फूट लांबीच्या ह्या शेंगा गेल्या वर्षी मी काढलेल्या आहेत या प्लॉटमध्ये आणि एका झाडाला साधारण 150-200 वर शेंगा गेल्या वर्षी आम्हाला मिळालेल्या आहेत या प्लॉटमध्ये. पण याला मार्केटिंग कुठे करायचं यावर मला गेल्या वर्षी फारसं काही उमजलं नाही. त्याच्यामुळे सोलापूरच्या कृषी म्हणजे यार्डातच आम्ही पाठवलं आहे शेंगा. त्याच्यामुळे खूप काही आम्हाला उत्पन्न मिळालं अशातला भाग नाही. पण आला तो माल चांगला आला आणि तेच आम्हाला पहिलं वर्ष असल्यामुळे त्यातच आम्ही समाधान मानलेलं आहे. महिला शेतकरी रंजना आपटे यांनी आपल्या क्षेत्रातील शेती व्यवसाय स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन, शेळीपालन, भाज्यांची लागवड तसंच पशुखाद्य म्हणून मका सुबाभूळ लागवडही घेतली आहे. ठिबकद्वारे उत्पादन घेतल्यानं पाण्याची बचतही होत आहे. या शेतीच्या व्यवसायाबरोबर मी आज जवळजवळ 40 वर्ष गाई आणि म्हशींचा पण हे सांभाळ करते. त्यांचं शेणखत आम्हाला सबंध शेतासाठी उपयोगी पडतं आणि त्याच्यामुळे आमच्या शेतजमिनीचा पोत जो आहे तो चांगला राहिलेला आहे आत्तापर्यंत. त्याच्या दरवर्षी आम्ही घालतो शेणखत त्याच्यामुळे. आणि डेअरीचं हे साईड बाय उत्पन्न आम्हाला शेता इकडे जरी कमी काही कमी जास्ती भावामुळे किंवा चांगलं पीक नाही आलं तरी डेअरीचा आम्हाला बऱ्यापैकी उपयोग होतो. डेअरीच्या उत्पन्नाचा आणि शेळ्यांचा तो होतोच. म्हणजे शेळ्या आम्ही केव्हाही आम्हाला कमी जास्ती काय वाटेल त्याप्रमाणे काढू शकतो, वाढवू शकतो. आणि डेअरीचं मी असं ठरवलं की ॲव्हरेज माझ्याकडे 50-60 लिटर दूध असतं. कधी कमी असू शकतं किंवा कधी 70-75 पर्यंतही जाऊ शकतं आणि त्याचा मला खूप उपयोग होतो. म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी आम्ही गजराज आणि कडवळ हे दोन्ही पिकं घेतो आणि शिवाय आमचा मका बिका जो लावलेला असतो मी 2-4 एकर मका दरवर्षी लावते. तो 50-60 पोती जो मका होतो तो भरड्यासाठी मला उपयोगी पडतो. त्याच्यामुळे मला विकत भरडा किंवा मका आणायला लागत नाही. शेतातच मी शक्यतो जनावरांचं खाद्याचं शेतातल्या शेतातच उत्पादन घेण्याचा प्रयत्न करते. आणि मग ते म्हणजे मक्याची वाळली वगैरेही मला उपयोगी पडते आणि मक्याचं जे दाण्याचं जे उत्पन्न होतं त्याचं मला भरडा करून जनावरांना पशुखाद्य म्हणूनही भरपूर प्रमाणात वापरता येतं. आणि मक्याचं जास्ती दूध उत्पादनासाठी मक्याचा भरडा उपयोगी पडतो. शेळ्यांसाठी सुद्धा सुबावळीचे झाडं आम्ही बांधावर लावलेली आहेत. त्याच्यामुळे जनावरं 2-3 अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात तसं मी करते. सकाळी त्यांना मोकळं हिंडायला 1-2-3 तास सोडते आणि दुपारी मात्र 2-3 वाजता आणल्यानंतर बांधून त्यांना सुबावळीचा पाला किंवा हे घालते. आणि त्यांना धान्यसुद्धा मी रोज एक उंजळ गहू ज्वारी सगळं मिक्स केलेलं ते पण घालते. ते त्या दृष्टीने त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने पण उपयोगी असतं आणि म्हणजे वर्षातनं 14 महिन्यात तरी त्यांचे 2 वेतन आम्हाला मिळू शकतात. बाजारपेठेत ज्या पिकाला मागणी आहे त्याची निवड करून उत्पादन घेणं आणि शेतात आवश्यक असणाऱ्या बाबी स्वतःच्याच क्षेत्रात निर्माण करणं यामुळे प्रयोगशील शेतकरी म्हणून रंजना आपटे यांचं उदाहरण सर्वांनाच प्रेरणा देणारं ठरेल हे नक्की.